वसई विरार परिसरात अनाधिकृत बांधकाम काही नवीन नाही. याआधी देखील महापालिकेने अनाधिकृत बांधकामांवर वेळोवेळी कारवाई केली आहे. तर आजच्या सोमवारी एका दिवसात पालिकेने तब्बल 27,650 स्क्वेअर फुटांचं अनाधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलेलं आहे. वालीव प्रभागात ही भली मोठी कारवाई करण्यात आली आहे. या जी प्रभागाअंतर्गत कामन परिसरातील बेलवडी सर्वे नंबर 280 यात्यातील 10,000 स्क्वेअर फुटाचा औद्योगिक गाळा तोडण्यात आलाय. तर कामनच्याच बेलवडी सर्वे नंबर 78 मधील 5,000 चौरस फुटांचा गाळा तोडण्यात आलाय. तर चिंचोटीच्या सर्वे नंबर 39 येथील 8 रूमचे 2,400 चौरस फुटाचं बांधकाम तोडलंय. तर ससू नवघर हॉटेल मुंबई ते उडपी या हॉटेलच्या मागे 3 रूम आणि 12 पायांचं 4,500 चौरस फुटाचं बांधकाम तोडलंय. तर जुचंद्रच्या म्हात्रेवाडी येथे 9 रूम व 14 पायांचे असं 5,750 चौरस फुटांचं बांधकाम तोडलंय. या मोहिमेत एकूण 27,650 चौरस फुटांचं बांधकाम तोडण्यात आलंय. या मोहिमेत प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त नीलम निजाई आणि कौस्तुभ तामोरे, विजय नडगे हे कर्मचारी उपस्थित होते. आता प्रश्न हा उपस्थित झाला आहे, हे बांधकाम तोडल्यानंतर पुन्हा येथे हेच इमारतीचे मजले उभे राहणार का हे पाहावं लागणार आहे. वसई विरार परिसरात केवळ हीच अनाधिकृत बांधकामं नाही तर अशी अनेक बांधकामं आहेत त्यावर आता पालिकेला अशाच प्रकारे बुलडोझर फिरवावा लागणार आहे.